आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी, झी मराठीची मालिका रात्रीचे खेळ चाले भाग 2 येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की अण्णाला पुन्हा रात्रीचे भास होऊ लागलेले आहेत. अण्णा झोपेत असताना खिडकी बाहेर त्यांना सफेद साडी घातलेली ती बाई पुन्हा दिसते. मोकळे केस, सफेद साडी आणि चेहरा झाकलेला अशी ती बाई पाहून अण्णा स्वतःची बंदूक घेतात आणि घराच्या मागच्या बाजूला जातात आणि तिच्यावर बंदूक ताणतात. तितक्यात दत्ता आणि माधव तिथे येतो आणि अण्णाला म्हणतो की इथं कोणीच दिसत नाहीये. तितक्यात माधवला मागून कोणीतरी हात लावतो आणि माधव जोरात ओरडतो आणि अण्णा त्यावर बंदूक ताणतात. आता ती व्यक्ती कोण हे तर येणाऱ्या भागामध्ये कळणारच आहे. दरम्यान या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की अण्णा माधव कडून पांढऱ्या साडी दिसलेल्या बाई बद्दल जाणून घेतात आणि रघुने सांगितल्याप्रमाणे अण्णा माधव सोबत जायला तयार होतात. हे ऐकून घरातील इतर मंडळी खूपच आश्चर्यचकित होतात. माधव आणि अण्णा रात्रीचे दूध घेऊन निघतात. अण्णा स्वतःजवळ बंदूक देखील घेतात. दारूच्या नशेत असलेले अण्णा वारंवार माधवला विचारतात की ती बाई तुला कुठे दिसलेली. मात्र माधवला आज ती बाई दिसत नसते. मंदिरात गेल्यानंतर गाभाऱ्यात शिवलिंगावर माधव दुधानं भरलेला हंडा ओततो आणि पुन्हा मागे वळतो तर अण्णा बंदूक घेऊन त्याच्यावर निशाणा साधत असतात. मात्र अण्णा त्याच्याकडे नाही तर त्याच्या मागे उभ्या असलेल्या सफेद साडी घातलेल्या त्या बाईला गोळी मारण्याचा प्रयत्न करतात. आता ही बाई नेमकी आहे कोण हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. रात्रीचे खेळ चाले भाग 2 या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा.